राजकीय मतभेदाचा विषय नाही पण वैचारिक मतभेद खूप आहेत. धनंजय मुंडे जरी फडणवीस यांना भेटायला गेले तर चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. कोणालाही कोणाच्या धर्माबद्दल टीका करण्याचा अधिकार नाही अशी प्रतिक्रिया देखील नाना पटोले यांनी दिली आहे. आज आमच्या सगळ्या दलांबरोबर चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीच्या, आणि या चर्चा पूर्ण झाल्यानंतर उमेदवार भरायचं की नाही भरायचं ते उद्या आपल्याला त्याची स्पष्टता कळेल. आम्ही विधान परिषदेमध्ये, कारण की खाली तर जो संख्याबळ आहे ते राष्ट्रवादीची जास्त आहे, त्याच्यामुळे खाली मागायचं काही कारण नाही, पण वरच्या सभागृहामध्ये काँग्रेसला विरोधी पक्षपद मिळावं अशी आमची भूमिका आहे. तो प्रस्ताव आम्ही आमच्या दोन्ही मित्रपक्षाकडे पाठवू. आपल्याला लक्षात असेल की आज कोर्टाने जो निकाल नुपूर शर्माच्या विरोधात दिलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, कारण की आपल्या देशामध्ये आपलं संविधान असं सांगतं आपल्याला, आणि संविधानाच्या आधारावर आपली लोकशाही चाललेली आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही धर्माच्या बद्दल कोणालाही टीका करण्याचा अधिकार नाही. हे असतानाही काही राजकीय पक्ष आपल्या राजकारणाच्या पोळ्या शेकण्यासाठी धर्माचा वापर करून राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा घेतात आहे, आणि त्याच्यामुळे देश तुटते असं चित्र आपण पाहतो आहे. नागपूर शर्माने जे वक्तव्य मुस्लिम प्रॉफिटच्या बाबत त्यांनी जे केलेलं होतं ते निषेधार्थ होतं, त्याचा काँग्रेसने पण विरोध केला. आम्ही या निमित्तानं मुस्लिम धर्माच्याही लोकांनी समजा हिंदू धर्माच्या बद्दल काही चुकीचं वक्तव्य केलं तर त्याचाही विरोध झालाच पाहिजे, त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. अखेरी या देशामध्ये कोणालाही कोणाबद्दलची टीका धर्माबद्दल टीका करण्याचा अधिकार नाही, आणि त्याच्यामुळे जो आज माननीय कोर्टाने जो निकाल दिलेला आहे निपुण शर्माच्या विरोधात त्याचं आम्ही स्वागत करतो. पण महाराष्ट्र असं एक राज्य आहे की या राज्यामध्ये राजकीय मतभेद हा विषय नाही, वैचारिक मतभेद आपल्या राज्यामध्ये आपण जेव्हा निवडणुका येतात सभागृहामध्ये आपण चित्र पाहतो, पण अखेरी जे मैत्रीपूर्ण जे नाते आहे त्याच्यामध्ये आपण फडणवीस आमच्याकडे येतील आम्ही त्यांच्याकडे जाऊ, त्याच्यामुळे तो काही भाग नाही. आपलं महाराष्ट्रातलं याच पद्धतीचं राजकारण आहे, आणि त्याच्यामुळे ही जी संस्कृती राज्याने जोपासलेली आहे ती जोपासलीच पाहिजे. यामुळे धनंजय मुंडे समजा फडणवीसांना भेटायला गेले तर त्याचा चुकीचा अर्थ लावण्याचं काही कारण नाही.